विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। काल त्या नगरसेवकाने बाहेर घेतलेलं आहे। वास्तविकता त्या नगरसेवकाला काही व्हॅल्यू नाही पक्षात। जी नगरसेवक निवड करायची आहे सिकूरसाठी, सर्व नगरसेवकांनी सांगितलं पाहिजे। विलासराव जगतापांनी पुढाकार घेऊन स्वतः सर्व नगरसेवकांनी एकत्र घेऊन अर्ज करायला पाहिजे। 3 नगरसेवकांनी विलासराव जगतापांचे नेतृत्व मान्य केलं नाही आणि 2 नगरसेवक पापा कुंभारांचं नाव घेतात। 2 नगरसेवक शांत आहेत। विलासराव एकता पुढाकार घेऊन का नगर स्वीकृत नगरसेवक करत नाही? फक्त बन्नेराव मॅडम यांच्यावर त्यांना नाव घालून बदनाम करायचं आहे। त्यांना जत शहराचा विकासाचं काय ध्येय नाही। बन्नेराव मॅडम यांच्या हातून आता तर जत शहराबद्दल 30 कोटी रुपयाची कामे झाली आहेत। 55 कोटी रुपये कामे तर प्रलंबित आहेत। नगराध्यक्ष हे धनगर समाजी असल्यामुळं विलासराव एकतर्फे कायम जाणून बुजून धनगर समाजावर कायम अन्याय करतात। त्यामुळे तिनी नगरातील धनगर असल्यामुळं त्यांच्यावर आंदोलनाचा ह्यांना पुढे पटवून आंदोलन करण्याचा घाट घातलेला आहे। तिथून पुढं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही जसे तसे उत्तर विलासराव जगतापांना देऊ व त्यांच्या पिल्लेवाण्यांना त्वरित नाही शांत बसल्यात येत्या काळात त्यांना आम्ही आमचा इशारा देऊ।